यवतमाळ वाशिमचा महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर न झाल्याबाबत आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. यवतमाळला येण्यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना आपण यवतमाळमध्ये सभा घेऊन प्रचार सुरू करत असल्याचे सांगितले. हे सर्व होत असताना यवतमाळ वाशिममध्ये अद्यापही NDA उमेदवारच ठरलेला नाही, ते भ्रष्ट उमेदवार देणार की कोण नवीन चेहरा येणार हा एक प्रश्न आहे, अशी बोचक टीका आदित्य ठाकरे यांनी केली. आज यवतमाळमध्ये फॉर्म भरायला चाललंय, तिथे आपण माहिती आहे सभा आहे, प्रचार सुरू होत आहे. हे सर्व होत असताना NDA कडून उमेदवारच अजून तिथे ठरलेला नाहीये, भ्रष्ट उमेदवार देणार की कोण नवीन चेहरा येणार हा एक प्रश्न आहे. बंडखोर आणि गद्दारीमध्ये खूप फरक असतो आणि महत्वाची गोष्ट हीच आहे, आपण पाहत आहात की साधारणपणे आता 40 जे गद्दार होते त्यांनी पण पुढचा काय तो विचार करावा, कारण एकंदर आता चित्र स्पष्ट होत चाललेलं आहे की जिथे जिथे गद्दारी झालेली आहे तिथे लोकांनी नाकारलेलं. आणि भाजपाचं देखील आपण पाहिलं, सरकार गेल्या 10 वर्षात केंद्रात असो आणि इथे काही वर्षांमध्ये जी कामं व्हायला पाहिजे होती, जी आश्वासनं दिली होती, कालच एप्रिल फुल डे होऊन गेला. जगात काही काही देशांमध्ये एप्रिल फुल डे साजरा होतो, आपल्याकडे अच्छी